जय महाराष्ट्र, मी ऋजू तालुकतुके. आपण पाहताय स्पोर्ट्स 20. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जागतिक स्तरावरच्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडींचा आढावा. सुरुवातीलाच अशी एक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो जुलै महिन्यात भारतात येणार आहे आणि ही बातमी खरी आहे. 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपच्या ड्रॉसाठी तो भारतात येण्याची दाट शक्यता आहे. भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रोनाल्डोच्या संपर्कात असल्याचं सांगितलंय आणि सगळं जर ठरल्याप्रमाणे झालं तर रोनाल्डो 7 जुलैला भारतात असेल. दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुद्गल फिफाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष असणार आहेत. फिफा काँग्रेसमध्ये मुद्गल यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मुद्गल यांची एकमतानं या जागी निवड झाली आहे. गेल्या वर्षीपासून मुद्गल प्रशासकीय समितीत कार्यरत आहेत. आता पुढचे 4 वर्ष ते समितीचे अध्यक्ष असतील. इंडियन सुपर लीग या स्पर्धेला पुढच्या हंगामात विस्तार करायचा आहे. किमान 3 फ्रँचायझी वाढवण्याचा आयोजकांचा विचार आहे. कोलकाता या शहरात फुटबॉलची सगळ्यात जास्त लोकप्रियता आहे, त्यामुळे अटलेटिको कोलकाताच्या बरोबरीनं शहरातून आणखी एक टीम पुढे येऊ शकते. शिवाय इतर 10 टीम आहेत ज्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत. युरोपा लीगची फायनल मँचेस्टर युनायटेड आणि एजेक्स ॲम्स्टरडॅम या 2 टीममध्ये होणार आहे. एजेक्स टीमनं ऑलिम्पिक लियॉन या टीमला 5-4 असं हरवलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मात्र त्यांना 1-3 असा पराभव पत्करावा लागला, पण पहिली मॅच 4-1 अशा फरकाने ते जिंकले होते, ज्याचा फायदा त्यांना झाला. पहिली फायनल आता 24 मेला स्टॉकहोममध्ये होणार आहे. मँचेस्टर युनायटेड टीम फायनलला पोहोचली. ते सेल्टा विगो टीमबरोबर 1-1 अशा बरोबरीनंतर पहिली मॅच त्यांनी 1-0 जिंकली होती, तेव्हा एकूण स्कोअर 2-1 असा झाला आणि त्यांनी फायनल गाठली आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रचंड दंगा झाला आणि दोन्ही टीमना 1-1 रेड कार्ड मिळालं. 17व्या मिनिटाला फेलिनीनं केलेला गोल मॅन्यूला तारून गेला आणि त्यानंतर सेल्टानं 85व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये हरप्रीत सिंगनं भारतासाठी पहिलं मेडल जिंकलं आहे. 80 किलोंच्या ग्रीको रोमन प्रकारात त्यानं ब्रॉन्झ पटकावलं आहे. 3र्या क्रमांकाच्या मॅचमध्ये त्यानं चीनच्या ना युनजी याचा 3-2 असा पराभव केला. हरप्रीतनं मॅचमध्ये दणक्यात सुरुवात केली आणि आघाडी शेवटपर्यंत टिकवली. हरप्रीतच्या पाठोपाठ अनिल कुमार आणि ज्योती यांनीही भारतासाठी मेडल जिंकलंय. दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात ब्रॉन्झ मेडलचीच भर पडली. उझबेकिस्तानच्या मोहम्मद अली विरुद्ध अनिलनं पिछाडीवरून बाजी मारली तर ज्योतीला रेपेचाज राऊंडचा फायदा मिळाला. 75 किलो गटात ज्योतीचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता, पण तिची प्रतिस्पर्धी फायनलमध्ये गेली आणि ज्योतीला आणखी एक संधी मिळाली. विजेंदर सिंगची प्रो बॉक्सिंगमधली आतापर्यंतची कारकीर्द बेधडक आहे. तो अपराजित आहे, पण इंग्लंडमधल्या त्याच्या प्रायोजक टीमवर तो नाराज आहे आणि त्यानं क्विन्सबेरी टीमबरोबरचा करारही मोडलाय. 2015 पासून तो या टीमशी करारबद्ध होता. आता विजेंदरचं प्रो कारकीर्द IOS बॉक्सिंग प्रमोशन्स या कंपनीशी जोडलेली असेल. वर्षाला निदान 6 मॅच खेळण्याचा त्याचा इरादा आहे. बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांची संख्या वाढली आहे. सुपर सिरीज दर महिन्याला कधीकधी 2 होते आणि हे लक्षात घेऊन सुपर सिरीजसाठी भारतीय खेळाडूंची निवड करण्याचं काम बॅडमिंटन असोसिएशननं हातात घेतलं आहे आणि त्यानुसार सायना आणि सिंधू या आघाडीच्या खेळाडू येत्या काळात इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळणार आहेत. परुपल्ली कश्यपही या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. महिला हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपाल सध्या खुश आहे, कारण परदेशात मॅच खेळायला मिळाल्यामुळे ती खुश आहे. अशा मॅचेसमुळे खेळाडूंना खूप फायदा होतो, वेगवेगळ्या वातावरणात खेळण्याचा सराव होतो असं ती म्हणते. थोड्याच दिवसात महिला टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर निघणार आहे आणि तिथून पुढे वर्ल्ड हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये टीम खेळणार आहे. तर सचिन तेंडुलकरनं निवृत्तीनंतरही स्पोर्ट्समधला आपला सहभाग कायम ठेवला आहे, पण खेळाडू म्हणून नाही तर टीम मालक म्हणून. सुपर लीग पाठोपाठच कबड्डीमध्येही सचिननं एक टीम विकत घेतली आहे. तमिळनाडू फ्रँचायझीमध्ये सचिनची भागीदारी आहे. नवा हंगाम जुलै महिन्यात सुरू होतोय आणि ज्या नवीन टीम यंदा दाखल झाल्या त्यातली एक टीम सचिनची तामिळनाडू टीम असेल.
दिग्गज क्रिकेटर कपिल देवचा मेण्याचा पुतळा प्रतिष्ठेच्या मादाम तुसो संग्रहालयात विराजमान झालाय. मादाम तुसोच्या लंडनमधल्या संग्रहालयाची एक शाखा नवी दिल्लीत सुरू करण्यात येणार आहे आणि तिथेच कपिल देवचा हा पुतळाही बसवण्यात येणार आहे. कपिलच्या बॉलिंग ॲक्शनची छबी या पुतळ्यामध्ये आहे आणि या पुतळ्यासाठी कपिलच्या शरीर यष्टीची 300 मोजमापं घेण्यात आली होती. शिवाय असंख्य फोटो बघून अखेर हा पुतळा साकारण्यात आला आहे. आयपीएलच्या मैदानावर खरं तर विराट कोहलीची बॅट चालत नाही आहे. 9 मॅचमध्ये त्यानं फक्त 250 रन केले आहेत, पण मैदानाबाहेर त्याची गाडी सुसाट आहे. कारण नुकतीच ऑडी कंपनीनं त्याला स्टायलिश ऑडी Q7 भेट दिली आहे. ट्विटरवर कोहलीनं ही बातमी दिली आहे आणि नवीन ऑडीचा फोटोही टाकला आहे. याआधी त्याच्या ताफ्यामध्ये ऑडी कंपनीच्याच आणखी 5 गाड्या आहेत, शिवाय बाईकचंही त्याला वेड आहे. आयपीएलमध्ये मैदानावरची ॲक्शन बघितली तर किंग्ज इलेव्हन पंजाब टीमनं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. मुंबई विरुद्धची मॅच 7 रननी त्यांनी जिंकली आणि त्यामुळे चौथ्या स्थानासाठी आपली दावेदारी अजूनही कायम ठेवली आहे. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं 230 रन केले होते, पण मुंबईनं 223 रनचं प्रत्युत्तर देत मॅचमधली रंगत कायम ठेवली. आता प्ले ऑफसाठी कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि पंजाब या टीममध्ये चुरस आहे. पंजाब विरुद्ध मुंबई ही मॅच अटीतटीची झाली आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा निकाल स्पष्ट नव्हता, पण मॅचमध्ये 400 रन झाले आणि त्यामुळे मुंबईचा बॉलर हरभजन सिंग क्युरेटरवर नाराज आहे. इथून पुढे बॉलरचं काम बॉलिंग मशीन्स करतील आणि बॉलरची मैदानावर गरजच पडणार नाही अशा शब्दात त्यानं नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानची टीम वेस्ट इंडिजबरोबर सध्या सिरीजमधली शेवटची टेस्ट खेळतीये, पण ड्रेसिंग रूममधलं वातावरण सध्या थोडं वेगळंच आहे. मिसबा आणि युनिस खान आपली शेवटची टेस्ट खेळत आहेत. तर यापूर्वी पाक क्रिकेटमध्ये इम्रान आणि जावेद, हनीफ आणि फजल, वकार आणि वसीम अशा जोड्या होत्या. मिसबा आणि युनिस ही अशीच एक जोडी आहे. मिसबा 40 नंतरही टीमची गरज म्हणून खेळतोय. त्यांच्या आठवणी ड्रेसिंग रूममध्ये वारंवार निघत आहेत. आणि त्याचवेळी युनिस खान निवृत्तीनंतर थेट अफगाणिस्तान गाठणार असल्याचं समजतंय, कारण तिथल्या क्रिकेट टीमचा तो मुख्य कोच असणार आहे. अफगाणिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आतिफ मशाल यांनी या बातमीला दुजोराही दिलाय आणि युनिस बरोबर कराराची बोलणी सुरू असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे पाक बोर्डानंही अंडर 19 पाक टीम बरोबर युनिस काम करेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. टेनिसकडे वळूया. अव्वल खेळाडू अँडी मरेला मद्रिदमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तिसऱ्या राऊंडमध्ये बिनसेडेड बोना कॉरिकनं त्याला सरळ सेटमध्ये 6-3 आणि 6-3 असं हरवलं. क्लेकोर्ट हंगामाची सुरुवात मरेसाठी चांगली झाली नाहीये. मुळातच त्याची सर्व्हिस या हंगामात त्याला दगा देते. दुसरीकडे नदाल आणि जॉकोविच यांनी आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. फॉर्म्युला 1 मध्ये लुईस हॅमिल्टनसाठी आत्ताचा हंगाम अजूनही फलदायी ठरला नाही आहे. रशियामध्ये त्याला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. दुरुस्तीसाठी मोठा पिटस्टॉप त्याला घ्यावा लागला आणि आता हॅमिल्टनच्या मते त्याच्या टीमनं समस्या कुठे आहे ते शोधून काढलं आहे आणि त्यानुसार आठवड्याभराच्या मेहनतीनंतर त्यानं आपली रणनीती बदलली आहे. त्यामुळे स्पेनमधली पुढची रेस त्याच्यासाठी चांगली असेल अशी आशा त्याला वाटते. दुसरीकडे सध्या रेडबुलकडून खेळत असलेला सेबेस्टियन विटल मर्सिडीजमध्ये येणार असल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती. खुद्द विटलनं ती फेटाळून लावली आहे. सध्या आपण 2017 हंगामावर लक्ष केंद्रित केलं आहे, पुढच्या वर्षीचा विचारही करत नाही आहोत असं त्यानं निक्षून सांगितलं. मर्सिडीज टीम मागचे 3 वर्ष आघाडीवर आहे आणि आताही विटल लुईस हॅमिल्टनपेक्षा 13 पॉईंट्सनी पिछाडीवर आहे. आणि या बातमीनंतर स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. We'll be right back.